ताज्या बातम्यांसाठी महान करा आणि बेल आयकॉनला ला क्लिक करा नववधूचे साडे लाखाचे सोन्याचे दागिने चोरीस हॉटेल मधील साखरपुडा कार्यक्रमात चोरट्यांचा डल्ला पुणे बेंगलोर महामार्गावर कनेरीवाडी फाटा तालुका करवीर हॉटेल पार्क हिन या ठिकाणी बुधवारी रात्री साखरपुड्याचा कार्यक्रम चालू असताना नववधूचे साडे दहा लाख रुपयांचे सोन्याचे दागिने अज्ञात चोरटेने चोरून नेल्याची नोंद गोकुळशिरगाव पोलीस ठाण्यात नोंद झाली आहे ही घटना बुधवारी रात्री उशिरा घडली असून कोल्हापूर येथील व्यापारी महेश महादेव नष्टे वर्ष बावन्न राहणार लक्ष्मीपुरी यांच्या पुतणीचा कार्यक्रम होता यावेळी या, या कार्यक्रमासाठी मुलीला लागणारे तीन तोळे वजनाचे मंगळसूत्र सव्वा दोन तोळे वजनाची चेन साडेसात तोळे पाटल्या तीन ग्रॅम वजनाची नत सोन्याचे चार तोळे वजनाचे दोन नग असे एकूण दहा लाख चोपन्न हजार रकमेच्या सोन्याची चोरी झाल्याची नोंद आज सकाळी गोकुळ शिरगाव पोलीस ठाण्यात देण्यात आली आहे या घटनेचा तपास सहाय्यक फौजदार सनती व सहाय्यक पोलीस निरीक्षक माने हे करत आहेत या हॉटेलवर यापूर्वीसुद्धा चोरीचे प्रकार बऱ्याच वेळा घडलेले आहेत या महामार्गावर अशी बरेच हॉटेल वजा हॉल आहेत शिवाय मंगल कार्यालयसुद्धा आहेत परंतु आजपर्यंत अशा वारंवार घटना इथे कुठेही घडलेल्या नाहीत पण या हॉटेलवरच सातत्याने अशा घटना का घडतात असा सवाल व संभ्रम निर्माण झाला आहे